ese güey así. Bagay de lo que se nos ocurrió. Así es. Se lo tuvo para. ¿Qué es eso? 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 ¿Qué आणि सेकंडरी असे वापरले जातात नोटबुक दे तर काय म्हणायचं ऑटो ट्रान्सफॉर्मर ऑटो ट्रान्सफॉर्मर याच्यामध्ये केवळ एकच वायंडिंग असते ठीक आहे एक वायर न्यूट्रल ही कॉमन म्हणून ही आउटपुटची न्यूट्रल आणि त्याच्यामध्ये फेज लिबले आणि किचरीत होतं तेच मला कळत नाही 230 व्होल्ट कुठला सप्लाय दिला डीसी एसी डीसी का नाही द्यायचा कारण डीसी ट्रान्सफॉर्मर वर जोडत नाही डीसी जोडलं काय होणार वाइंडिंग ओव्हरहीट होऊन त्याचं इन्सुलेशन मेल्ट होणार हा काय करतो ट्रान्सफॉर्मर एसी 230 व्होल्ट आहे हा ह्याचा व्हेरिएबल मध्ये रूपांतर करतो कोण असो थांबतो व्हेरिएबल मध्ये रूपांतर करतो 0 ते 270 व्होल्ट म्हणजे जी इनकमिंग 230 व्होल्ट आहे त्याचं रूपांतर 0 ते 270 व्होल्ट आउटपुट देतो इनपुट 230 व्होल्ट आउटपुट 0 टू 270 व्होल्ट त्यात आपल्याला चेक करायचं सगळ्यात पहिल्यांदा स्विच ऑन केला या ठिकाणी किती व्होल्टेज दिले आपण इनपुटला ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या या ठिकाणी किती दिलेला आहे मीटर ऑन किती आहे व्होल्टेज सांगा 236 व्होल्ट हे इनपुट आता ह्या ट्रान्सफॉर्मरला आपण देतोय हे इनपुट व्होल्टेज दिलं स्विच ऑन या ठिकाणी इंडिकेशन लॅम्पला आपल्याला मिळाला सप्लाय आलेला आहे सेटिंग 0 वरती आहे पकडतोस खाली जर खाली जर दिसते का ते कर खाली हां ह्याचा सप्लाय आपण काय करतो 0 पासून 270 पर्यंत नेऊ शकतो आता आपल्याला किती आवश्यक आहे ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी 125 आता आपण हळू हळू वाढवून काय करायचं 125 वरती काय करायचं त्याचा रेंज नेक्स्ट किती होते किती व्होल्टेज आहे करून दिसते का तुला हो दिसते ना 70 तुला दिसते का दिसते दिसते 60 बस 125 करायचं आपल्याला किती येत आहे 125 व्होल्ट आता हे 125 आपण सेकंडरीला दिलेला आहे आता आपल्याला प्रायमरीला व्होल्टेज बघायचे किती व्होल्टेज आले याला 230 आलं पाहिजे हां 230 आलं पाहिजे किती आलं 243 म्हणजे कळलं हा ट्रान्सफॉर्मर आता आपण काय म्हणून वापरला स्टेप अप म्हणून ह्याच्या या ठिकाणी आपण एलव्ही वाइंडिंगला काय केलं 125 व्होल्ट दिले आणि ह्याची जी प्रायमरी होती ती सेकंडरी म्हणून वापरली म्हणजेच प्रायमरीला या ठिकाणी 125 दिलं तर या ठिकाणी 230 व्होल्ट आपल्याला त्या रेंजमध्ये व्होल्टेज मिळतंय हे वाढवू नको तिथं बघा 230 व्होल्ट बघा आता हे जे व्होल्टेज आहे एक्सेस व्होल्टेज दिलं काय होतं 80% आणि 110% आपल्याला सांगितलं आता व्होल्टेज किती वाढतंय ते बघा त्याच्यावर फोकस तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ कितीपर्यंत जाते आता यातनं आवाज यायला लागला बघा हा हमिंगचा मॅग्नेटिक फ्लक्सचा तर ह्याची ती कपॅसिटी तेवढ्या रेंजपर्यंत नाही आहे त्यामुळे ओव्हर त्याला हे करायचं नाही कारण त्याचं जे कॉपर इन्सुलेशन जे वापरले जुनं पण पेक्षा जास्त द्यायचं नाही ओव्हरलोड करायचं नाही या ठिकाणी आपण आलो आता 0 वरती ठीक आहे हा झाला 0 सप्लाय स्विच ऑफ करायचा